Okay. So pay by W are orders. So which one is giving me the maximum ratio? That is P2 by W2. Okay, P2 by W2 are the time मी जेव्हा 15 kg weight ठेवेन तेव्हा मला 24% profit मिळतोय. मग मी जेव्हा 15 kg weight जर ठेवलं तर नॅपसॅकची capacity किती उरली? See, this is a knapsack. I have kept 15 kg over here. Constant is 20, right? नॅपसॅकची capacity किती उरली? 5. Okay, so 15 मुळे मला profit किती मिळतोय? 15 मुळे profit किती मिळतोय? 24. 15 का choose केलं कळलं? Because that is giving me maximum ratio. P2 by W2 जो ratio आहे त्याच्यामुळे कळतंय ना आपल्याला की हा जर item ठेवला तर मला जास्तीत जास्त profit मिळेल. Okay, I want to get the maximum profit. So that is P2 by W2, that is 24 by 15, 1.6 मला profit मिळतोय. So I have kept this 15 kg of units in my knapsack. Okay, तर 5 kg उरलेली आहे. आता 5 kg which out of this what I should select? Tell me students, you only tell me. 5 is remaining. So out of this, after 1.6 there is a 1.5. So shall I put this W3 or W1? W3 or W1? मी आता W3 ठेवू की W1 हो तो? ओके, W3 ठेवायचा. का W3 ठेवायचा? कारण त्याचा जो P3 बाय W3 रेशो आहे तो आफ्टर 1.6 इज देयर. तर आता मला सांगा 5 kg कॅपॅसिटी रिमेनिंग W3 किती आहे? 10 आहे. म्हणजे आपल्याला काय करेल करावं लागेल? तोडावं लागेल. वी नीड टू ब्रेक इट. सो व्हॉट आउट ऑफ दिस 10 मी किती घ्यायला पाहिजे? 5 घ्यायला पाहिजे कारण 15 kg घातलेत. उरलेत किती आहे? How much is left? 5, no? So for this 5, what is the profit will be, what is the profit that I am going to get? Tell me. These 5 units and here 10 units sell or 15 will the profit? 5 will have 15 units. Yes, Shailesh? How much? See for 10, simple, 10 will have, yes, 7.5, correct. तर मला इथे प्रॉफिट किती मिळेल? 7.5. सो व्हॉट इज द टोटल प्रॉफिट दॅट फॉर 24 प्लस 7.5 दॅट इज 31.5. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. ओके, आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. सो व्हॉट वी हॅव डन, देअर आर थ्री ऑब्जेक्ट. फॉर द थ्री ऑब्जेक्ट द नॅपसॅक कॅपॅसिटी वॉज 20 केजी, म्हणजे कॉन्स्टंट इज 20. किती वेट आहे? 3 वेट आहे. 18, 15, 10. प्रॉफिट किती मिळणार आहे? W1 ठेवल्यावर मला P1 मिळणार, W2 ठेवल्यावर P2 मिळणार, W3 P3 मिळणार. सो वी हॅव कॅल्क्युलेटेड द P बाय W रेशो. वन्स वी हॅव कॅल्क्युलेटेड दिस P1 बाय W1 P बाय W रेशो, दॅट इज प्रॉफिट टू वेट रेशो, वी विल बी गेटिंग द मॅक्सिमायझेशन ऑफ प्रॉफिट, राईट? मॅक्सिमायझेशन ऑफ प्रॉफिट कसं करणार? की जास्तीत जास्त जो रेशो आहे तो आपण घेतलेला आहे, सो दॅट इज 1.6. नाव after 1.6 we have considered this 1.5 and then we have gone for 1.4. now let's have a look at this x1 x2 x3 म्हणजे काय? आपण कोणते ऑब्जेक्ट किती प्रोपोर्शन मध्ये नॅपसॅक मध्ये घातलेले आहेत? सो x1 हॅव बी कन्सिडर्ड? x1 आपण कन्सिडर केलेलाच नाहीये. डायरेक्टली काय घातलाय? x2 घातलाय. x2 म्हणजे सेकंड आयटम घातलाय. सेकंड आयटम किती केजीचा होता? 15 केजीचा होता. 15 केजी मुळे प्रॉफिट किती मिळालाय? 24. ओके, आणि त्याच्यानंतर थर्ड जो आयटम आहे तो आपण ब्रेक केलेला आहे. वाय? बिकॉज द कन्स्टंट वॉज 20, म्हणजे त्याच्यातून आपल्याला 5 केजी जागा वी आर हॅव्हिंग दॅट मच अमाऊंट ऑफ द स्पेस. सो वी हॅव केप्ट दिस 15 + 5, राईट? 15 + 5 आणि ह्या 5 मुळे प्रॉफिट किती मिळाला? 7.5. सो वी हॅव केप्ट दिस x3 हाफ, राईट? x3 हाफ. सो वन्स वी हॅव गॉट दिस हाफ, सो वी विल बी हाऊ टू कॅल्क्युलेट दिस प्रॉफिट टू प्रॉफिट अँड पीआय इंटू एक्सआय. व्हॉट इज पीआय इंटू एक्सआय? पीआय इंटू एक्सआय इज आफ्टर पुटिंग दिस फर्स्ट प्रॉफिट वॉज गोइंग टू गेट 25. सो एक्सआय वी हॅव नॉट कन्सिडर्ड एट ऑल, वी हॅव नॉट कन्सिडर्ड दिस वेट एट ऑल. सो 25 इंटू 0 प्लस 24 इंटू 1 प्लस 15 इंटू 5, सो दॅट इज 31.5. आय होप यू हॅव अंडरस्टूड स्टुडंट. येस, टेल मी, हॅव यू अंडरस्टूड दिस? येस.
ओके यू हैव अंडरस्टूड दिस यस शैलेश यस सर ओके फाइन सो नाउ वंस यू हैव अंडरस्टूड वी विल गो टू एल्गोरिथम पार्ट ओके वी विल गो टू एल्गोरिथम पार्ट नाउ ओके नाउ हैव अ लुक एट दिस सो दिस इज स्नैपशॉट प्रॉब्लम द एल्गोरिथम रीडिंग स्नैपशॉट सो व्हाट इट सेज इज P1 to N is nothing but the profit array. W1 to N is nothing but the weights respectively. So P1 to N contains the profit. W1 to N contains the weight. Of the objects ordered so that PI by WI should be greater than or equal to PI plus 1 divided by WI plus 1. Okay. So M is nothing but an abstract capacity. M is abstract capacity. Okay, and x 1 to n is nothing but the solution vector. Solution vector, remember, solution vector was, first object was we have not considered, second we have considered, and third we have considered it in fraction part. Okay, so for I is equal to 1 to do, n do, x of I is equal to 0. Initially this solution vector is 0. We are initializing it to 0, right? U is equal to M. M is nothing but what? Capacity. So what is the constraint in this case? Tell me students. What is the constraint? Yes, anyone? Constraint is 20. Yes, correct. Rohit. Correct, Rohit. Constraint is 20. So that is U. Okay, so for I is equal to 1 to N do, if W of I is greater than U, manje kaya jar weight tumcha nafsakshya capacity pekshya jaasta asel tar kay faydach nahi na. WI should not be greater than U. The abstract capacity should not exceed, right? But because we want the maximization of profit, right? So W of I should not, if it is exceeding, for example, if he enters into the house and touching whatever sack he is carrying and the capacity is 20, but now he is trying to put in his sack a TV unit. And a TV unit ki capacity is 30 kg. He cannot put it into that sack, right? So that way, if WI is going to exceed this knapsack capacity, then break. Are you understanding why we are breaking? Yes? Yes, students? You are understanding why we are breaking? Because it should not exceed the knapsack capacity. Okay. So now initially, X of I is equal to 1.0. When it will be 1.0, when suppose 20 is the abstract capacity and WI is nothing but the weight that we are putting, right? So 20 was the abstract capacity and it means that WI 15 kg has been added. 15 kg is what we have added. So abstract capacity is 5. So 20 minus 15. So that is 5 kg is remaining. So once it remains 5 kg, so the remaining capacity would be 5 divided by that of weight. So 5 divided by 10. Half, no? Half urela hota to apan solution vector mare gatlela. Okay? And once you have put in, so we need to keep on checking whether it has crossed the capacity. Yes, yes. If it has crossed the capacity, then we will stop. Okay, so this was algorithm. Have you understood this algorithm, student? Yes? Yes, student? Any doubts in this algorithm? Yes, students, have you understood this algorithm? Master? Okay. Okay, students. Thank you. Aditya, Bhagyesh. Okay, yes. Understood. So once you have understood the algorithm, now we will do reverse engineering. Okay, now we will go for generalized algorithm. Okay. Kshitij, please explain the inner code again. Okay, I'll explain that inner code again. Okay, before starting with the inner code, let me tell you this. Okay, so knapsack problem, what is it? Given an object and a knapsack. Object has the weight WI. We have to put in the weight into a knapsack in such a way so that the profit which we are obtaining has to be maximum. If a fraction XI, where 0 less than or equal to XI less than or equal to 1, object I is placed into the knapsack, then the profit of PI into XI is earned. Okay? PI into XI is earned. Means what? अपन वो एक्स आई मीन्स वॉट
सोल्युशन वेक्टर होता, पहिला ऑब्जेक्ट घातलेला नाही, दुसरा ऑब्जेक्ट कम्प्लिटली घातला आहे, तिसरा ऑब्जेक्ट हाफ केलेला होता, तो एक्स आय झिरो इंटू त्याचा प्रॉफिट 24 प्लस 1 इंटू त्याच्याशी रिलेटेड प्रॉफिट लेट से 15 ओके प्लस हाफ इंटू त्याच्याशी रिलेटेड प्रॉफिट लाईक वाईज सो दॅट इज पी आय इंटू एक्स आय सो पी आय इंटू एक्स आय प्रॉफिट इज अर्न सो ऑब्जेक्टिव्ह इज टू फिल द नॅपसॅक दॅट मॅक्सिमायझेस द रिअल प्रॉफिट टोटल प्रॉफिट अर्न येस द मॅक्सिमायझिंग ऑफ द टोटल प्रॉफिट मीन्स द थ्री सेंटर्स इन टू द हाऊस ही पुट द ऑब्जेक्ट इन टू द नॅपसॅक इन सच अ वे सो एज टू मॅक्सिमाइज द प्रॉफिट and satisfying the constraint 20 kg okay so since the knapsack capacity is m we require the total weight of all chosen objects to be at most m the problem may be stated as okay what is the problem maximize the profit pi into xi xi is the solution vector into the profit subject to the constraint this knapsack capacity is similar to it wi into xi and this win xi has to be greater than 0 lesser than 1 so feasible solution means all possible solutions in any set x1 to xn xn which satisfies the which satisfies this condition 0 less than or equal to xi less than or equal to 1 so optimal solution is nothing but the feasible solution for which the profit is maximum okay for which the profit is maximum okay now Kshitij has told me to revise the inner code part okay now once you have understood this before the example three objects were given we need to maximize okay so we have calculated pi by wi ratio whichever is giving the maximum ratio we have considered it into solution vector since 1.6 was the maximum ratio so we have put in w2 then W3 is the after 1.6, 1.5. हा 1 ठेवलाय म्हणजे काय त्याचा अर्थ मी हा जेव्हा 15 वेट ठेवेन मला 24 प्रॉफिट मिळतोय बरोबर 15 वेट नॅपसॅकची कॅपॅसिटी 20 आहे 15 वेट ठेवल्यावर मला 24 प्रॉफिट मिळेल 10 वेट ठेवल्यावर मला 15 प्रॉफिट मिळेल कारण 15 ठेवल्यावर नॅपसॅकची कॅपॅसिटी राहते उठते 5 सो 5 उरली आहे त्यामुळे मी काय केलंय हा 10 जो आहे तो ब्रेक आहे 5 केजी उरलाय सो दॅट्स वाय 24 प्लस 7.5 दॅट इज 31.5. So now let's have a look at the coding part. Coding part काय म्हणजे see for I is equal to 1 to n म्हणजे हे आपले ऑब्जेक्ट झाले x of I is nothing but the solution vector. Solution vector म्हणजे काय कोणता ऑब्जेक्ट इन्क्लूड केलेला आहे कोणता ऑब्जेक्ट इन्क्लूड नाही केलेला आहे तो ह्याचा 0 मीन व्हॉट तो ऑब्जेक्ट इन्क्लूड नाही केलाय 1 म्हणजे काय सेकंड ऑब्जेक्ट फुली इन्क्लूड केलाय हाफ म्हणजे काय थर्ड ऑब्जेक्ट हा हाफ आपण ब्रेक केलेला आहे So u is equal to m, m is nothing but the knapsack capacity. For I is equal to 1 to n u, if wi is greater than u, u is the knapsack capacity of 20. Jar jo object ka weight bhanar aho, so the 20 la exceed karat asel tor break, karan knapsack mari basuch shakna nahi, it cannot fulfill that capacity. So if otherwise xi is equal to 1.0, means include that object and तुमची नॅपसॅकची कॅपॅसिटी होती 20 त्याच्यातून वेटला सबट्रॅक्ट करा 20 मायनस 15 ही विल बी रिमेनिंग द रिमेनिंग कॅपॅसिटी आता 5 उरल्यावर रिमेनिंग किती होती 5 डिवायडेड बाय 10 10 मधून आपल्याला 5 घ्यायचे ना सो 5 डिवायडेड बाय 10 इट वॉज हाफ मीन थर्ड ऑब्जेक्ट आपण हाफ घेतलेला आहे सो दॅट इज एक्स ऑफ आय दिस इज एक्स ऑफ आय इज इक्वल टू हाफ आय होप दिस इज अवर inner algorithm part so I hope Kshitij you have understood what this algorithm determines x of i is nothing but the solution vector yes understood yes thanks so we will stop over here it's a 10:03 we will stop I hope you have understood I will put this recording on Google Drive okay thank you everyone attend at 11:30 11:30 IC 1 component is there. Okay?
Hello.